दलितांच्यासाठी काम करणारे जे महापुरुष होते त्यांची नावं महापुरुष यादीमध्ये आमच्या मंत्रालयाच्या आहेत, तर अशा पद्धतीनं जी नावं पेंडिंग आहेत किंवा जी नावं त्यामध्ये आलेली नाही आहेत तर ती नावं त्यामध्ये असली पाहिजेत अशी भूमिका माझी आहे. आपल्यासोबत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आहेत. ज्या प्रकारे आपण बघितलं अण्णाभाऊ साठेंची मागणी होती की डॉक्टर आंबेडकर जे तुमचं फाउंडेशन आहे त्यामध्ये त्यांचं नाव व्हावं, त्यानंतर आता क्रांतिगुरु लवजी साळवे यांचं सुद्धा नाव व्हावं अशा प्रकारची मागणी केली जाते. तर आज सुधाकर भालेराव हे माजी आमदार आहेत, बीजेपीचे आमचे मित्र आहेत, मातंग समाजाचे नेते आहेत, त्यांनी डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनकडे अशा पद्धतीची मागणी केली होती की लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे या महाराष्ट्रातले महापुरुष आहेत आणि इतरांची नावं जर त्या ठिकाणी आहेत, संत रोहिदासांचं नाव आहे, संत कबीरांचं नाव आहे, वाल्मिकींचं नाव आहे, महात्मा फुले आहे, सावित्रीबाई फुले आहेत, संत नामदेव आहेत, संत तुकाराम आहेत, अशा नेत्यांची नावं त्यामध्ये होती आणि अण्णाभाऊंचं नाव त्यामध्ये नसल्याच्या संबंधातली माहिती सुधार भालेराव यांनी उघड केली आणि त्यानंतर मी मंत्रालयाशी जी चर्चा करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे आहेत ते महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले महापुरुष आहेत आणि त्यांचंही नाव त्यामध्ये ॲड करण्याचा निर्णय आमच्या मंत्रालयाने घेतलेला आहे. त्याचबरोबर आज माझं सुधाकर भालेराव आणि त्यांच्या शिष्टमंडळाने स्वागतही केलेलं आहे की अण्णाभाऊंचं नाव आपण त्या यादीमध्ये टाकल्याबद्दल. परंतु दुसरी मागणी त्यांनी केलेली आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे उस्ताद होते ते क्रांतिगुरु लहुजी उस्ताद साळवे हे सुद्धा महापुरुष होते आणि त्यांचंही नाव त्या यादीमध्ये असावं अशा पद्धतीने त्यांनी मागणी केलेली आहे. तर त्याप्रमाणे ते नाव ॲड करण्याच्या संबंधामधली एक पत्र जे आहे मी सेक्रेटरीकडे पाठवलेलं आहे आणि या संबंधामध्ये सुद्धा नक्की माझं मंत्रालय विचार करेल आणि मातंग समाजाची भावना आहे त्या भावनेचा विचार करून नक्की आमचं मंत्रालय त्याचा तसा निर्णय घेईल. महाराष्ट्रात अनेक असे महापुरुष आहेत त्यांचे नावं त्यामध्ये यावेत अशा प्रकारच्या मागण्या होत आहेत. आतापर्यंत जे झाले नव्हते तुम्ही जेव्हा सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून आलात त्याच्यानंतर होत आहेत त्याच्याकडे कसं बघ? तर आता एक तर ऑल इंडियामध्ये जे दलित समाजामधले जे सगळे महापुरुष होते किंवा दलितांच्यासाठी काम करणारे जे महापुरुष होते त्यांची नावं महापुरुष यादीमध्ये आमच्या मंत्रालयाचे आहेत, तर अशा पद्धतीनं जी नावं पेंडिंग आहेत किंवा जी नावं त्यामध्ये आलेली नाही आहेत तर ती नावं त्यामध्ये असली पाहिजेत अशी भूमिका माझी आहे आणि त्यामुळं प्रत्येक समाजाच्या त्या त्या महापुरुषाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या भावनेचा विचार करून सगळ्यांच्या नावांचा अंतर्भाव त्यामध्ये झाला पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे आणि तसं मी मंत्रालयाशी चर्चा करणार आहे आणि अजून इतर जी काही नावं आहेत ती नावं सुद्धा ॲड करण्याच्या संबंधामधला नक्की निर्णय आमचं मंत्रालय. शेवटचा प्रश्न, एक जो पत्र पाठवलं होतं अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये जेव्हा पत्र आलं होतं जो अधिकारी होता त्याच्यावर कोणती कारवाई झाली तुमच्या मंत्रालयाकडून? हा मतलब अधिकाऱ्याला समज दिलेली आहे आणि अधिकाऱ्यांनी तो अधिकारी जो आहे तो महाराष्ट्राच्या बाहेरच असल्यामुळं त्यांनी अशा पद्धतीचं उत्तर देणं चूक होतं. म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महापुरुष नाही अशा पद्धतीचं जे त्यामधलं जे वॉर्डिंग होतं ते अत्यंत चुकीचं होतं. ते आमच्या मंत्रालयाने त्यांना आता समज दिलेली आहे आणि अण्णाभाऊंचं नाव त्यामध्ये अंतर्भूत करण्याचा निर्णय झालेला आहे, त्यामुळं नंतर असं अजिबात होणार नाही याची काळजी नक्की मी या मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून घेईन. त्यामुळे हे होते रामदास आठवले, त्यांनी सांगितलं की क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचं सुद्धा नाव या डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनमध्ये लवकरच महापुरुषांच्या यादीमध्ये येईल आणि त्यासाठीचं निवेदनसुद्धा जे मातंग समाज शिष्टमंडळ आहे त्यांनी रामदास आठवले यांना दिलेलं आहे. कॅमेरामॅन श्रीकांत इंगळेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.